बनावट नोटांच्या चलनाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला असून शहरात बनावट नोटा चलन करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती। यामध्ये तपास सुरू असताना दिल्ली येथील व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। यांच्याकडून एक लॅपटॉप, 2 कलर प्रिंटर, मोबाईल आणि बनावट नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक यांनी दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, डॉक्टर सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक बाबूराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये सत्यवीर बंडीवार पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशांवर सलाम कुरेशी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार दिनेश तुमाने आदींनी केली। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा। जसं आपल्याला माहिती आहे, वर्धा पोलिसांनी एक बोगस नोट, बोगस करन्सी, फेक करन्सी बनवणारा आणि सर्क्युलेशन करणारा गँग पकडलेला आहे। याची पूर्ण माहिती आपल्याला देतो। 16/3/2023 रोजी आमचे हेड कॉन्स्टेबल आहे वर्धा सिटी पोलीस स्टेशनचे मिस्टर तुमाने, त्यांना दिनेश तुमाने, त्यांना माहिती मिळाली की फेक करन्सीचा असा एक गँग वर्धामध्ये कार्यरत आहे। पटकन आम्ही आमचे क्राईम इंटेलिजन्स युनिटचे जे पथक आहे त्यांना बोलून त्या गँगवर आम्ही रेड केले। रेड दरम्यान आम्हाला 4 आरोपी भेटले, निखिल नोलारे, स्वप्निल माटे, प्रीतम हिवरे, साहिल सावरखेडे, साहिल साखरकर, सॉरी, ते 4 आरोपी भेटले आणि त्यांच्याकडून 94,000 रुपयाच्या नकली नोट सुद्धा त्यांच्याकडून भेटले। नोट व्हेरीफाय केले बँकातून, बँकनी सांगितला की हे नकली नोट आहे। बरोबर या 4 लोकांची PC, 10 दिवसची PC भेटली। PC दरम्यान यांना इंटरोगेशन केले आणि यांनी सांगितले की दिल्लीमध्ये राज नावाचा व्यक्ती आहे, त्यांच्याकडून आम्ही हे पैसे घेतले होते। त्यांना आम्ही घेऊन दिल्लीला आमची टीम गेली, PSI सलाम कुरैशी आणि त्यांच्यासोबत काही अंमलदार गेले होते। तिथे अंकुश कुमार नावाचा एक व्यक्ती जे बुलंदशहरचा राहणारा आहे ते दिल्लीमध्ये भेटला आणि त्यांच्याकडून 1,10,000 रुपयाचे नकली नोट त्यांच्याकडून भेटले। त्यांना वर्धामध्ये बोलून घेऊन आले, नंतर त्यांची PC घेतली। त्यांनी सांगितला की हे जे पैसे आहे ओम प्रकाश लालवानी इंदौरचा राहणारा आहे त्याच्याकडून त्यांनी घेतलेले आहे। तर आमची टीम इंदौरला गेली, इंदौरमध्ये ओम प्रकाश लालवानीला पकडले आणि त्यांच्याकडून 1 लॅपटॉप, 2 कलर प्रिंटर आणि 5,500 रुपयाचे नकली नोट त्यांच्याकडून भेटले। तर एकंदरीत या तपासामध्ये 8 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 कलर प्रिंटर आणि 2,14,000 रुपयाचे नकली नोट आमची टीमला भेटलेले आहे। आत्तापर्यंत 6 आरोपी आम्हाला मिळालेले आहे। पुढील तपास चालू आहे। पुढील तपासासाठी आम्ही जे आमची एजन्सीज आहे सर्वांना लेखी स्वरूपात आता अवगत करणार। NIA, ATS किंवा SID सर्वांना याची माहिती आता लेखी स्वरूपात देणार आहे। विशेष म्हणजे आमची पूर्ण टीमनी एकदम चांगली कामगिरी केलेली आहे। एक पूर्ण गँग उघडकीस आणला आहे। वर्धा सिटी पोलीस स्टेशनची पूर्ण टीमला मी 50,000 रिवॉर्ड या कामगिरीसाठी सलाम कुरैशी। गंजेपन एक समस्या, क्या आप गंजेपन से छुटकारा पाना चाहते हो? तो आइए साई नेचुरल ब्यूटी केयर। गंजेपन से छुटकारा केवल 1.5 से 2 घंटे में। विदेश की टेक्नोलॉजी अब भारत में। अमेरिकन नॉन सर्जिकल हेयर रिप्लेसमेंट सेंटर, कंप्लीट हेयर वॉशेबल, हेयर वीविंग, बॉन्डिंग, टैटू एंड पियर्सिंग सेंटर, परमानेंट एंड टेम्पररी टैटू। साई नेचुरल ब्यूटी केयर, मिस्टर विनोद जमदाडे, 9552333129 एंड 9226210293। आवर ब्रांच
शॉप नंबर 114 सदोदे प्लाजा नियर पोदरेश्वर राम मंदिर सीए रोड नागपुर एंड हरि अर्चना कॉम्प्लेक्स ब्लॉक नंबर 49 ऊटखाना रोड मेडिकल स्क्वायर नागपुर।